त्याची लागली पाहिजे. सामाजिक चळवळीतून साधारणतः महिला आणि पुरुष हे बऱ्यापैकी जेंडर इक्वॅलिटी किंवा इक्वॅलिटीवर बोलताना आपल्याला दिसून येतात, पण ते नेतृत्व मात्र राजकीय नेतृत्वामध्ये कन्वर्ट होताना दिसून येत नाही. प्रशांत सर, मी आधी तुमच्याकडे येते आणि गीताली सेम प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. या सगळ्याची नक्की कारण काय आहेत? कारण जसं प्रशांत सरांनी सांगितलं की मुळात नेतृत्वाची म्हणून काही स्किल सेट, काही डिझायनिंग हे आवश्यक असतात, तर नक्की काय असं वाटतं की ज्यामुळे हे नेतृत्व सामाजिक नेतृत्व म्हणून पुढे येतं पण ते राजकीय नेतृत्वामध्ये ट्रान्सफॉर्म होत नाही? प्रशांत सर, त्याच्या आता शेवटी कसं आहे की सामाजिक चळवळीतलं नेतृत्व हे विषयांमधून पुढे येतं, म्हणजे एखादे शेतकऱ्यांचे विषय असतील, कामगारांचे विषय असतील, त्याच्यामुळे येतं. पण पुन्हा कसं होतं की राजकीय संस्कृती जी आहे तेव्हा अनेक अधिकार जे आहेत ते निवडणुकीच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये आहेत. आणि तिथं म्हणजे आपण हे बघत आलेलो आहे की राखीव मतदारसंघ, म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्यात तिथं जेव्हा एखादं पद सरपंच पद असेल किंवा नगराध्यक्ष पद असेल तर ते त्या महिलेला मिळाल्यानंतर ते पद ऍक्च्युली तिचा नवराच अनेकदा सांभाळत असतो, म्हणजे त्या नवऱ्याचा जो महिलेचा जो पती असेल त्यालाच सरपंच म्हणून अनेकदा गावामध्ये ओळखलं जातं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या लेवलला बदलल्या पाहिजेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण आरक्षण आणलेलं आहे, महिलांसाठी सुद्धा काही राखीव पदं ठेवलेली आहेत, पण म्हणजे केवळ तिथं न अडकता या सगळ्या म्हणजे पक्षांनाच जेव्हा महिला नेतृत्व, म्हणजे आता आपण ही चर्चा करतोय तेव्हा आपण याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की सरकारनं आता महिला आरक्षण विधेयक आणलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी कदाचित पुढच्या निवडणुकांमध्ये होईल. त्याची काही अशी कुठली डेडलाईन अजून स्पष्ट झालेली नाहीये, फक्त सरकारनं एवढं सांगितलेलं आहे की पुढची जनगणना जेव्हा होईल त्या जनगणनेनंतरच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करू असं सरकार म्हणतंय. त्यामुळं 33% मतदारसंघ जेव्हा महिलांसाठी राखीव होतील तेव्हा त्याच्यातून येणारं नेतृत्व काय स्वरूपाचं आहे आणि खरोखर केवळ घरामध्येच तिकीटं दिली गेलेली आहेत की त्याच्या पलीकडं, याच्यातून आपल्याला कळेल की खरोखर हे नवीन नेतृत्व तयार कशा पद्धतीनं होत आहे. अगदीच. आणि दुसरं एक आहे गीताली, ते